वेलकम, नमस्कार मित्र हो। आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे शुड हॅव एस एच ओ यू एल डी शुड हॅव म्हणजे एखादी कृती करायला पाहिजे होत एखादी कृती करायला पाहिजे होती। एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे। कोणती गोष्ट आहे ती? याच्यासोबत मुख्य क्रियापद जे असतं, मुख्य क्रियापद, या क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात। कितवं? तिसरं रूप, जे की सर्वसाधारणपणे डॅश ई डी हा प्रत्ययातून तयार होतं। अत्यंत महत्त्वाचा नियम आहे। चला आपण आता वाक्य बघूया। पहिलं वाक्य बघू आपण। आय शुड I should have played cricket. लावा अंदाजाचा काय होईल मराठीमध्ये अर्थ? आय शुड हॅव प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळायला किंवा खेळायला पाहिजे होता। दुसरं वाक्य घेऊया वी पासून। वी शुड हॅव एस एच ओ यू एल डी वी शुड हॅव प्लेड क्रिकेट पी एल ए वाय ई डी प्लेड के सी आर आय के ई टी वी शुड हॅव प्लेड क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळायला पाहिजे होता। मी क्रिकेट खेळायला पाहिजे होता। तिसरं वाक्य घेऊ यू पासून। यू शुड हॅव प्लेड पी एल ए वाय ई डी यू शुड हॅव प्लेड क्रिकेट सी आर आय के ई टी यू शुड हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे तू क्रिकेट खेळायला पाहिजे का। चौथं वाक्य यूचं अनेकवचन। यू शुड हॅव प्लेड पी एल ए आय ई डी यू शुड हॅव प्लेड सी आर आय
KET यू शूड हॅव प्लेड क्रिकेट, मराठीमध्ये अर्थ तुम्ही क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे होता, क्रिकेट खेळायला पाहिजे होता, क्रिकेट खेळायला पाहिजे होता. पुढचं वाक्य घेऊ, पाच क्रमांक. ही शुड हॅव, शुड एस एच ओ शुड हॅव प्लेड क्रिकेट, पी एल ए वाय डी प्लेड क्रिकेट, सी आर आय ए टी पूर्णविराम. ही शुड हॅव प्लेड क्रिकेट अर्थ त्याने क्रिकेट क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे होता त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे होता. त्याच्यानंतर सहावं वाक्य, सी यस एच सी शुड हॅव यस एच ओ यू एल डी सी हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड क्रिकेट सी आर आय ए टी सी शुड हॅव प्लेड क्रिकेट मध्ये अर्थ क्रिकेट क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे होता क्रिकेट खेळायला पाहिजे होता क्रिकेट खेळायला पाहिजे होता. सातवं वाक्य, इट आय टी एट शुड हॅव इट शुड हॅव प्लेड पी एल ए वाय डी इट शुड हॅव प्लेड क्रिकेट सी आर आय ए टी यू शुड हॅव प्लेड क्रिकेट मराठीमध्ये अर्थ त्याने त्याने क्रिकेट त्याने क्रिकेट खेळायला खेळायला पाहिजे होता पाहिजे होता. वाक्य आठ नंबरच, दे ई एच वाय दे शुड एस एच ओ यू दे शुड हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड क्रिकेट सी आर आय ए मराठी मध्ये अर्थ त्यांनी आणि क्वेश्चन आहे ना हे त्यांनी क्रिकेट क्रिकेट खेळायला खेळायला पाहिजे होता ते क्रिकेट खेळायला पाहिजे. पुढचं एक वाक्य घेऊ, नऊ नंबरच, राम शुड हॅव यस एच ओ शुड हॅव एच ए व्ही हॅव प्लेड
PLAYD played skate. CRIT. Ram should have played cricket. Ramne cricket. रामने क्रिकेट खेला जे होता जे होता समजलं समजलं का दहावं वाक्य घेऊ पीपल पीपल म्हणजे लोक पी ओ पी एल ई पीपल should have s h o u l d should have played p l a y d played cricket c r i k e t मराठी मध्ये काय होईल अर्थ याचा लोकांनी क्रिकेट क्रिकेट खेळायला पाहिजे होता पाहिजे आणि खेळायला पाहिजे होता आता आपण शुड हॅव मध्ये नॉट असलेले वाक्य बघू शुड शुड नॉट हॅव शुड नॉट हॅव म्हणजे एखादी कृती करायला एखादी करायला पाहिजे नव्हती एखादी करायला पाहिजे त्याच्यासोबत सुद्धा मेन व्हर्ब हेच वापरता जे कोण तयार होत आता आपण बघूया वाक्य एक आय शुड नॉट आय शुड नॉट हॅव स्टेड ए वाईड स्टेड सी आर आय I should not have played cricket. Cricket. Khelayla. Pahije nahuta. Pahije. पुढचं वाक्य बी डब्ल्यू बी वी शुड या सी एच ओ यू एल डी वी शुड नॉट हॅव एड केली वाई डी प्लेड क्रिकेट सी आर आय ई के ई टी मराठीमध्ये अर्थ क्रिकेट खेळायला मी क्रिकेट खेळायला पाहिजे होता पाहिजे नव्हता पाहिजे
क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता. तिसरं वाक्य यू वाय ओ यू शुड नॉट एस एच ओ यू डी यू शुड नॉट हॅव प्लेड क्रिकेट टी आर आय टी के ई यू शुड नॉट हॅव प्लेड क्रिकेट म्हणजे तू क्रिकेट तू क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे तू क्रिकेट पाहिजे का. युचा अनेकवचन यू चौथं वाक्य यू शुड यस एच ओ यू शुड नॉट हॅव यू शुड हॅव प्लेड पी एल ए आय एड एट सी आर आय ई यू शुड नॉट हॅव प्लेड क्रिकेट मराठीमध्ये अर्थ एट एट खेळायला खेळायला ते नव्हता ते खेळायला पाहिजे का. राम पुढचं पाचवं वाक्य ही शुड एस एच ओ यू ही शुड नॉट एच ही have played p I e played kids I he should played cricket marathi madhe artha yani cricket khelaya a नव्हता. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ही शुड नॉट एस एच ओ यू शुड नॉट हॅव शुड नॉट हॅव प्लेड पी एल ए वाय डी प्लेड गेट आर आय सी के टी मराठीमध्ये अर्थ तिने क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता पाहिजे ता क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता. सातवं वाक्य इट आय टी इट इट शुड नॉट हॅव शुड नॉट
have played cricket. मराठी मध्ये अर्थ त्याने क्रिकेट त्याने क्रिकेट खेळायला त्याने क्रिकेट पाहिजे खेळायला पाहिजे होता. पुढं 8 नंबरचं वाक्य अनेकवचन ही सीटचं दे बाय दे शुड एस एच हे शुड नॉट हॅव एड एल वाय एड क्रिकेट या वाक्याचा मराठीत अर्थ आहे त्यांनी त्यांनी क्रिकेट ही क्रिकेट खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता पाहिजे नव्हता त्यांनी क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता. तर नवं वाक्य घेऊ आपण राम इथे शीत आपण घेऊ शकतो राम शुड एस एच ओ यू एल टी राम शुड not have played p l a y e d played cricket c r i k e ram should not have played cricket marathi madhe artha ram ne cricket ram ne cricket खेळायला क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता रामने क्रिकेट खेळायला पाहिजे नव्हता. वाक्य धाव पीपल पीपल म्हणजे लोक P-E-O-P-L-E people should not have should not have played P-L-A-Y-E-D not have played cricket C-R-I-K-E-T मराठी मध्ये अर्थ लोकांनी 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 क्रिकेट लोकांनी क्रिकेट खेळायला लोकांनी क्रिकेट खेळायला पाहिजे होता खेळायला पाहिजे नव्हता.